काय आता बोलायचं काय, आता हे आमचं पाण्याची समस्या आहे आणि पाण्याची समस्या गेले जवळ जवळ कितीक वर्षापासून आहे. परंतु हे हा विषय कसा येतो, ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस लोकांना जाता येत नाही आणि त्यावेळेस हा प्रश्न उद्भवतो. आता गेले 15 वर्षापासून आम्ही हे सहन करतोय. कोणता शिवार आहे, कोणता हा टाकळी ब्राह्मणगाव टाकळी ते धारणगाव जाणार रस्ता आहे आणि ह्या रस्त्या लगत जवळजवळ असं नाही का जवळजवळ 25 वस्त्या आहे आणि हा रस्ता सोनेरी रोडला जातो, धारणगावला जातो, इकडे टाकळीला जातो. परंतु काय होतं, या रस्त्याकडे आजपर्यंत कोणी म्हणजे मुरुमाई टाकलेलं नाही आणि कोणी आलेलं नाही. त्याच्यामुळे आज परिस्थिती काय, काल परवा असे 2 पेशंट चालले होते सर. पेशंट चालता असताना ते खूप म्हणजे ते दवाखाना बाजूला राहिला तर एकाचा हात मोडलाय ह्या आजीच्या मुलाचा. मग आता करणार काय, ते मला बोलवलं, म्हटलं आता ठीक आहे आपण बघू, आपण या विषयावर घेऊ म्हटलं चर्चा. तर लवकरात लवकर हा रस्ता झाला पाहिजे आणि या नका करून मी धारणगाव पर्यंत, पण किमान 25 वस्ती लोकवस्ती असलेला हा रस्ता आहे, तिथपर्यंत 2-2.5 किलोमीटर तरी येण्या जाण्याची सोय करून दिली पाहिजे. नाही तर यावेळेस सगळ्यांनी ठरवलंय, आता हे सगळे म्हणताय का मतदानाचा बहिष्कार करायचा, बघूया मग काय होतं. बघा